गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश आदिवासी जनता ही अत्यंत हलाकीच्या परिस्थिती व नक्षलवादांनी होरपडलेली असल्याचे दिसून येते। त्यांना आपल्या व कुटुंबाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक पाठबळ नसल्यामुळे हलाकीचे जीवन जगणे भाग पडत आहे। हा दीपोत्सव अंधार दूर करून त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा उत्सव आपण साजरा करतो। भारतभर दिवाळी हा उत्सव साजरा होत असताना गडचिरोली जिल्ह्यातील गरीब गरजू आदिवासी जनता मात्र त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही आनंद उत्सव साजरा करताना दिसून येत नाही। गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून यंदाची दिवाळी आदिवासी बांधवांसोबत हा उपक्रम राबविण्यात येत आहे। चला तर मग अशा या पिछाडलेल्या समाजास प्रेमाची साथ व मायेची पुंकर घालण्यासाठी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर एक माणुसकीच्या नात्याने आपला हात पुढे करून गडचिरोली जिल्ह्यातील गरीब व गरजू आदिवासी नागरिक विद्यार्थी तसेच लहान मुलांकरिता आपल्या इच्छेप्रमाणे आर्थिक मदत न करता वेगवेगळे वस्तू भेट स्वरूपात द्यावी असे आवाहन गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सर्व जनतेला करण्यात येत आहे। गरिबांना मदत केली ही माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे। फटाके आणून फोडून प्रदूषण करण्यापेक्षा गरिबांना थोडीफार मदत करू